नमस्कार, मी अमोल जोशी। नवराष्ट्र कोरोना अपडेट्समध्ये आपलं स्वागत। गेल्या काही आठवड्यांपासून भारतामध्ये एक प्रकारचा ट्रेंड दिसतोय। कोरोनाची आकडेवारी ही साधारण सोमवारी कमी नोंदवली जाते आणि त्यानंतर मंगळवारच्या आकडेवारीमध्ये वाढ होते असं निरीक्षण गेल्या काही आठवड्यांपासून नोंदवण्यात आलं आहे आणि त्यामागे एक स्पेसिफिक कारण आहे। वीकेंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी देशातल्या कोरोना टेस्टचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे कमी नमुने तपासले जातात आणि सोमवारी जाहीर होणारी आणि त्याच्या आधी रविवारी जाहीर होणारी आकडेवारी ही तुलनेनं कमी असते। मात्र सोमवारपासून पुन्हा एकदा कोरोना टेस्ट वाढतात, अधिकाधिक नागरिक आपली कोरोना टेस्ट करून घेतात आणि त्यामुळे मंगळवारपासून येणाऱ्या आकडेवारीमध्ये किंचित वाढ होत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे। भारतामध्ये गेल्या 24 तासात 63,868 एवढ्या कोरोनाच्या नव्या केसेसची नोंद झाली आहे। त्याच्यापूर्वीच्या 24 तासात म्हणजे सोमवारी नोंदवल्या गेलेल्या केसेस होत्या 59,914। गेल्या 24 तासामध्ये 1,459 जणांचा मृत्यू झालेला आहे कोरोनामुळं, तर त्यापूर्वी 1,326 जणांचा मृत्यू सोमवारी नोंदवला गेलेला होता। 18 वर्षांवरच्या कोणालाही आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं सक्तीचं नाही असं आता केंद्र सरकारने जाहीर केलं आहे। सर्वोच्च न्यायालयानं यावरून केंद्र सरकारला विचारणा केलेली होती आणि विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जिथे इंटरनेट पोहोचलेलं नाही आहे आणि जिथं याबाबतची साक्षरता नाही आहे अशा लोकांना नागरीकरणाचा हक्क डावलल्याचा हा प्रकार होता, दुजाभाव केल्याचा हा प्रकार आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आता केंद्र सरकारने हे जाहीर केलेलं आहे की तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर जाऊनसुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। ऑनलाईन रजिस्ट्रेशन ही केवळ एक सोय आहे, मात्र सर्वांनाच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे। यापूर्वी केंद्र सरकारने जो आदेश काढला होता त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की 18 ते 44 या वयोगटातल्या नागरिकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याशिवाय लस मिळणार नाही। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर आता सरकारनं हा नवीन आदेश काढलेला आहे आणि त्यामुळे कोट्यवधी तरुणांना विशेषतः ग्रामीण भागातल्या याचा दिलासा मिळणार आहे आणि आता तुम्ही तुमचं ओळखपत्र घेऊन थेट लसीकरण केंद्रावर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। महाराष्ट्रामध्ये कोविन ॲपवर 1,00,000 जास्त नागरिकांनी डुप्लिकेट रजिस्ट्रेशन केल्याचं समोर आलं आहे। हे डुप्लिकेट रजिस्ट्रेशन दुसरी लस लवकर मिळावी यासाठी करण्यात आल्याचं आता समोर येत आहे। पहिली लस घेतल्यानंतर साधारण 12 ते 16 आठवड्यांनी दुसरी लस मिळत असते, मात्र एवढा वेळ न थांबता पटकन आपल्याला दुसरी लस मिळावी आणि 28 दिवसांनंतर लगेचच दुसरा डोस घेता यावा या प्रयत्नातून 1,00,000 जास्त जणांनी आपलंच नाव वेगळा मोबाईल नंबर वापरून रजिस्टर केल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे दुसरी लस घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत असं न दाखवता पहिलीच लस घेण्याचा प्रयत्न करतो आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे। यामध्ये अनेक फ्रंटलाईन वर्कर्स देखील असल्याचं समोर येतं आहे। अशा प्रकारचे जे डुप्लिकेट रजिस्ट्रेशन झालेले आहेत ते आता काढून टाकण्याचं काम यंत्रणांमार्फत केलं जात आहे। महाराष्ट्रामध्येच अशा 1,00,000 जास्त केसेस आढळून आले आहेत। संपूर्ण देशात काय स्थिती आहे हे आपल्याला लवकरच कळेल, कारण इतर राज्यांमधली आकडेवारी सध्या उपलब्ध झालेली नाही आहे। अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे कोरोनाबाबत आणि न्यूयॉर्क राज्यातल्या 70% तरुणांचं लसीकरण आता पूर्ण झालेलं आहे। 70% तरुणांनी किमान लसीचा एक डोस घेतलेला आहे आणि त्यामुळे न्यूयॉर्कमधले निर्बंध हटायला आता सुरुवात झालेली आहे। काही अपवाद वगळता जवळपास सर्व ठिकाणांमधला मास्क आता न वापरायला सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे। मात्र मास्क सक्ती असणार आहे ती केवळ 3 ठिकाणी। पहिलं ठिकाण असणार आहे हॉस्पिटल, दुसरं ठिकाण असणार आहे सार्वजनिक वाहतूक आणि तिसरं ठिकाण आहे शाळा। या 3 ठिकाणांव्यतिरिक्त आता सरसकट सगळीकडे मास्कची सक्ती नाही असं न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जवळपास सगळे व्यवहार आता पूर्ववत व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये दुकानं असतील, वेगवेगळे व्यापार असतील, मैदानं असतील, थिएटर्स असतील, मॉल्स असतील, या सगळ्या गोष्टी आता ओपन झालेल्या आहेत आणि लवकरच फटाके उडवून आणि आतषबाजी करून 70% लसीकरण पूर्ण झाल्याचा हा सोहळा साजरा केला जाईल असं देखील न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने जाहीर केलं आहे। तर हे होते या क्षणाचे कोरोना अपडेट्स। ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी नवराष्ट्र.com ला जरूर भेट द्या। धन्यवाद।